आवाज कुणाचा? शिवसेना जिंदाबाद जिंदाबाद. उद्धवजी साहेब आगे बढो, आदित्यजी साहेब आगे बढो. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, गेले 2 दिवस यवतमाळ आणि वाशिम मध्ये होतो आणि प्रचंड उत्साह. रात्री 1:30 घरी येणार आणि आज तुमच्या समोर उभा आहे. कोकण माझ्या हक्काचा आहे. मास्टर तुम्ही बोलत ते खरं आहे की कोकण हे आपलंच आहे, पण अनेकदा असं होतं की आईन कामाच्या वेळेला आपण घरच्यालाच विसरतो आणि त्याचा विसरून मी नाहीये. कोकणचा आशीर्वाद घेऊनच मी महाराष्ट्र फिरतो आणि तुम्हाला आठवण करून देण्याची गरज नाही. शिवसेना प्रमुख सुद्धा तुमच्या समोरच झुकले होते, नतमस्तक झाले होते या कोकणामध्ये, म्हणून आपलं नातंही घट्ट आहे. भास्करराव तुम्ही जे आता सगळं सांगत होता, अंगावरती खरं तर शिसारी येत होती. भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे शीर्षस्थ नेते सध्या काय झालंय, या भाजपाचं शीर्षासन सुरू आहे, म्हणून शीर्षस्थ शीर्ष खाली गेले आणि पाय वर आले. हे यांचे शीर्षस्थ नेते खाली खाली डोकावर पाय आणि त्या हरामखोरांच्या असभ्य असंस्कृत भाषेला तुम्ही अजिबात उत्तर द्यायला जाऊ नका. ही माझी कोकणातली जनता तेवढी तज्ज्ञान आहे. ही भारतीय जनता पक्षाची संस्कृती आता बाहेर आहे. जे त्यांचं रामभाऊ माळगी प्रबोधिनी, काय नाव छान आहे, कोणाचं नाव आहे, रामभाऊ माळगी आणि प्रबोधिनी, त्या प्रबोधिनीमध्ये असे शिव्या आणि घाणेरडे प्रकार शिकवत असतील हे मला नव्हतं कधी वाटलं. ज्या पद्धतीने त्यांचा कारभार सुरू आहे तो बघितल्यानंतर मला आता स्वतःला, मी काल यवतमाळ वाशिममध्ये लोकांसमोर मी म्हटलं मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण आम्हीच 25-30 वर्ष एका हिंदुत्वाच्या वेडापायी हे जिथे नव्हते तिथे खांद्यावरती घेऊन फिरलो. आणि तेव्हा तुम्ही मला प्रामाणिकपणे सांगा, शिवसेनेने जर का यांना खांदा दिला नसता तेव्हा तर आता यांना खांदा द्यायला लोक उरली असते का? बरोबर ना? पण तेव्हा असं वाटलं होतं की सुसंस्कृत आहेत. अटल बिहारी वाजपेयी जे होते, अडवाणी साहेब, आता तर ते बिचारे आता शांतच आहेत, पण ती एक भारतीय जनता पक्षाची संस्कृती होती. आणि आताची संस्कृती बघितल्यानंतर यांना संस्कृती बोलणं हे सुद्धा मोठं पाप आहे. आणि मधल्या काळामध्ये आणखी एक जे काय घडलं सगळं तुमच्या घरासमोर तुमच्या शाखेसमोर, ही कोणती पद्धत आहे या? जसं मी आज सांगतो कोकण माझ्या हक्काचं आहे आणि कोकणवासियांना सांगावं की ठाकरे घराणं आणि तुमचं नातं आहे की नाहीये, तसं तुम्ही या, तुम्ही सांगा. कोकण म्हणतील, कोकणवासी म्हणतील की तुम्ही आमचे, मी काय करू शकतो? मी घरीच आहे. पण डॉक्टरवा एक लक्षात घ्या की तुम्ही ज्या एका बेधडकपणाने लढता आहात तुम्ही एकटे नाही आहात, नक्कीच नाही आहात, संपूर्ण शिवसेना तुमच्या पाठी आहे. आणि इथे जे काय गुंडागर्दी करणारे लोक आहेत, आता तुम्ही विचार करा. तुम्ही आता बोलताना हा मतदारसंघ येतो रायगडमध्ये, पलीकडचा जातो सिंधुदुर्ग. जर त्यावेळेला कोकणवासियांनी आपला खासदार विनायक राऊत यांना निवडून नसतं दिलं तर संपूर्ण पट्टा किती गुंडागर्दी झाली असती हा विचार तुम्ही करू शकता. आणि त्यांना तेच नकोय. ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि मी मुख्यमंत्री होतो, मी काय काय केले, मी काय कशाला सांगत बसू, मी काय केले आणि नाही केले तुमच्या समोर आहे, तुमच्या समोर आहे. पण मी माझ्या महाराष्ट्रासाठी काम करत होतो, म्हणून या भाडोत्री जनता पक्षाने आपले सरकार गद्दारी करायला लावून पाहिजे. बरे जे गद्दार गेले
या सगळ्या बाप दादाने आणि त्यांच्या पोराबाळाला विचारतो काय मी तुम्हाला काय कमी दिलं होतं, मंत्रीपदं दिली होती, आमदार काय दिल्या होत्या, सगळं काय दिलं होतं, म्हणजे हा कोणता नाही. मी अनेकदा सांगितलं पण सांगण्याची गरजही नाहीये की मला स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं, पण संपूर्ण देशात बाकीचे जर का पक्ष पाहिले तर त्यांचा नेता पहिला मुख्यमंत्री होतो. समजा एखाद्या अनपेक्षित पणाने अपवादात्मक परिस्थितीमध्ये मला ते पद स्वीकारावं लागलं होतं, मग ज्या घराण्याने तुमचं घराणं सगळं पोचलं, तुमच्या मुलाबाळांची सगळी चिंता वाहिली, त्याच्यात जर का कधीतरी असं पद आलं तर गडकरी करून खाली पाडायचं. आणि कोणाच्या पाठीत वार केला तुम्ही? उद्धव ठाकरेंच्या केला, शिवसेना प्रमुखांच्या केला, शिवसेनेच्या केला, या माझ्या माता भगिनींच्या या बांधवांच्या पाठीत तुम्ही वार केला. जर शिवसेना ही चार अक्षरं त्यावेळेला यांच्या पाठी लागली नसती तर कधीतरी तुम्ही त्यांना विचारलं असतं कोण होते ते आणि काय झाले ते. मला त्यांच्याबद्दल जास्त बोलायचं नाही. मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, भास्करराव तुम्ही आणि सगळे तुम्ही त्यांच्या शिवीगाडीने उत्तर देऊ नका, कारण ती आपली संस्कृती नाही, ते आपलं हिंदुत्व नाही, ते भाजपाचं, हे भाजपाचं नाचलेलं कुजलेलं भाजपाचं हिंदुत्व आहे, ज्याला मी गोमूत्रधारी हिंदुत्व म्हणतोय. हे गोमूत्रधारी हिंदुत्व आहे. आमच्या हिंदुत्वामध्ये ओव्या आहेत, तुमच्या हिंदुत्वामध्ये शिव्या असतील तर तुम्हाला लस लाभो, तुमच्या शिव्या तुम्हाला लाभो. आणि मधल्या काळामध्ये नरेंद्र मोदी जे बोलले होते की मैं रोज 2-3 किलो जालिया खाता हूं, मग मोदीजी तुमचे इकडे, मी मला वाटतं भास्करराव तिकडे सिंधुदुर्गातसुद्धा बोललोय की मला मोदीजींना सांगायचे तुमची भोकं पडलेली ती तिनपाटे इकडे पतापत इकडे त्यांचे किरकांडे उठत आहे, ते काय आम्हाला रसगुल्ले देत आहेत, पण तुमची तिनपाटं आमच्यावरती बेलगाम चाळी बोलतात, माझ्यापासून सगळ्यांवरपर्यंत माझ्या कुटुंबियांवरती बोलतात, भास्करराव तुमच्यावरती बोलतात, सगळ्यांवरती बोलतायत, अजूनही कोणी. आणि मोदीजी उद्याही ते ज्या भाषेमध्ये आमचा उद्धार करतात त्या भाषेत माझा एकही शिवसैनिक मोदीजींचा असा उल्लेख करणार नाही, अजिबात करणार नाही, कारण आम्ही खरे हिंदू आहोत, आम्ही खरे हिंदू आहोत. आता निवडणूक पुढे सरकते, संपूर्ण राज्यभर मी फिरतोय, आज सुद्धा युवनात आणखी सभा आहे. 2 दिवसापूर्वी मी त्या यवतमाळ वाशिमची जी तुम्हाला सांगत होतो माझी आठवण किंवा सगळ्या घडलेल्या घटना, प्रवास करत करत पोहोचायला मला त्या पहिल्या सभेला दुपारचे 1:30 वाजलेले, गच्च भरलेली गर्दी ह्याच्या, म्हणजे आता हा मंडप यांचं दुप्पट तिप्पट, माझी वाट बघत बसले होते एक तासभर. त्यांना जो प्रश्न विचारला तोच मी तुम्हाला विचारतो, जेवलात का रे बाबानो, माता भगिनी जेवलात का? इकडे तर जेवणाची सोय नाहीये आणि जेवणाची वेळ आता 12:30 होत आहे. जेवलात? नाही जेवले. मग हे काय आहे नेमकं? आज उद्धव ठाकरेला तुम्ही संपवायला निघालात, उद्धव ठाकरेचा पक्ष फोडलात, पक्ष संपवायला निघालात, माझं नाव चोरलं, चिन्ह चोरलं, वडील चोरले, आणि तुमच्याकडे लोक जमावी म्हणून पैसे देऊन लोक आणायला लागतायत, तरी सुद्धा लोक येत नाहीये. आलेल्या लोकांना बिर्याणीची ताटं तिकडे तयार ठेवले, लोक बिर्याणी खातात पण तुमचे नाचलेले विचार ऐकत नाहीये. आणि इकडे उन्हातानाचे भुकेची कहाणीची पर्वा न करता माझ्या माता भगिनी आणि माझे बांधव इकडे बसले, हे काय याला प्रेम म्हणतात? याला प्रेम म्हणतात? हा गुहागर मतदारसंघ सुद्धा भास्करराव तुम्ही ज्या पद्धतीने बांधलाय ते बघूनच मुद्दामून मी तुम्हाला पूर्व विदर्भाची जबाबदारी दिलेली आहे. कारण आता जिथे जिथे जातोय तिथे सगळेजण सांगतायत, म्हणजे आता आपली महाविकास आघाडी 3 पक्ष आहेत, आंबेडकर साहेबांना सुद्धा आपण सांगतोय तुम्ही पण या सोबत जागा वाटप तर करावं लागेल. पण मला एका गोष्टीचा अभिमान नक्की आहे की ही सगळी थोडाफोडी झाल्यानंतर सुद्धा प्रत्येक लोकसभा मतदारसंघातले शिवसैनिक मला येऊन भेटतात, उद्धवजी हा मतदारसंघ सोडू नका, आपल्याकडे चांगले उमेदवार आहेत आणि हा 100% आपण जिंकणार. विदर्भात गेलो तर विदर्भातले जे मतदारसंघ तरी आपण लढलेले नाही तिथले शिवसैनिक येऊन भेटतात, उद्धवजी यावेळेला आपली लाट आहे, आपली लाट आहे आणि मोदी सरकारची वाट आहे, गेले वाट.
तुम्ही कोणी उमेदवार द्या, लोक तुमच्यावरच्या प्रेमा खातर तो विजय केल्याशिवाय राहणार नाही असं आज वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. आणि असं या चांगल्या पवित्र वातावरणामध्ये आपण यांच्या तोंडी लागायचं, यांच्या तोंडी लागण्यामध्ये त्यांचं तोच तर आहे. म्हणजे कसा आहे बघा डाव, हा जो भाडोत्री यांचा पक्ष आहे, कारण तो जो होता अटल बिहारी वाजपेयीजींचा तो भारतीय जनता पक्ष होता, सुसंस्कृत होता. आता हा सगळा भाडोत्री जनता पक्ष आहे किंवा भाडखाऊ जनता पक्ष आहे म्हणा. यांच्याकडे नेते नाहीत, कार्यकर्ते नाहीत, म्हणून सगळ्या आजूबाजूने आणताय. आणि कालच्या सभेमध्ये मी तरच बोलता बोलता सुचलं ते सांगितलं की प्रधानमंत्र्यांच्या बऱ्याच काही योजना, प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री अमुक योजना, प्रधानमंत्री तमुक योजना, तशी अजूनही त्यांनी योजना काढली आले तुमच्यापर्यंत. भ्रष्टाचारी अभय योजना, भ्रष्टाचारी अभय योजना म्हणजे ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केला असेल त्यांनी भाजपात यावं, आम्ही तुम्हाला अभय देतो, हे मोदी गॅरंटी आहे, हे मोदी गॅरंटी आहे. या असल्या गॅरंटी तुम्ही देता. 2014 सालापासून आम्ही तुमचं एस रणगाणं ऐकतोय, विकसनशील भारतासाठी, विकसनशील भारतासाठी. ते पूर्वी तो ग्रामोफोन होता, मला आठवते माझ्या लहानपणी, माझ्या काही जुन्या पिढीतल्या लोकांच्या लक्षात असेल, रेकॉर्ड असायचे रेकॉर्ड, आणि त्याला ते पिन लावायची, तो HMV चा पुत्र असायचा, हिज मास्टर व्हॉइस. तसे त्यांचे काही अंधभक्त आहेत, मग ते जे काय सांगतात ते ऐकायचं, पण ती रेकॉर्ड असं असायची की कधीतरी अडकायची आणि अडकली का पुढे जायचीच नाही. आता शिवसेना प्रमुखांनी त्या काळामध्ये जे काही बोलले होते ते मी नाही बोलू शकत, कारण ते गाणं कसं अडकायचं, ती गाण्याची नेमकी ओळ अडकल्यावरती त्याचा अर्थाचा अनर्थ कसा व्हायचा ते शिवसेना प्रमुख सांगायचे. तसे यांचे रेकॉर्ड अडकले 14 पासून. 2014 ला काय सांगितलं, 2019 साली बघा काय होईल, 19 साली काय सांगितलं, 2024 साली बघा काय होईल, झालं काहीच नाहीये. आता सांगतायत 2019 नाही, डायरेक्ट 2047 साली. मग मला त्यांना विचारायचे, 10 वर्ष आम्ही तुमचं ऐकलं, आत्ता तुम्हाला कळलं की भारत हा विकसित व्हायला पाहिजे, विकसनशील भारतासाठी पुन्हा एकदा मोदी सरकार. मग 10 वर्ष मोदी सरकार काय गवत उपटत बसलं होतं का, 10 वर्ष काय केलं, गवत उपटत बसलो होतो. मग आता काय, आता आम्ही बघा 2047 साली तुम्हाला आम्ही काय काय देऊ. मग मी सुद्धा सांगतो, हे 2047 साली देत आहे ती तुम्हाला सगळ्यांना सांगतो, मी 3000 साली तुम्हाला प्रत्येकाला चंद्रावरती घर देईन. हवं की नको? अरे काय तुम्ही त्यांची गॅरंटी मानता आणि माझी नाही मानत? बरं, हे येऊन मोदीजी बोलले की भाई और बहनो 2050 तक मैं आप सबको चांद पे घर दे दूंगा. चला सगळे मोदी 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 काय नाही. हा सगळा जो काय त्यांचा घृणास्पद प्रयत्न चालू आहे तो कशासाठी चालू आहे जाऊन तुम्हाला सांगायला पाहिजे. बाकीच्या गोष्टी त्याचा परामर्श भास्कर यादव यांनी घेतलेलाच आहे, गीतेंनी सुद्धा घेतलेला आहे, आणि भास्करराव आहेत खंबीर, इथल्या स्थानिक ज्या काही समस्या आहेत ते आहेत खंबीर, मला त्याच्यावरती जास्त बोलण्याची गरज नाही. जे MIDC देत होतो ती कशी थांबवली वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. मासेमारीमध्ये सुद्धा मध्ये मी ऐकलं होतं पेपरमध्ये की आता मासेमारी करायला सुद्धा LED लावून गुजरातच्या बोटी येत आहेत, येत आहेत ना, म्हणजे इथून सगळं गुजरातला नेत आहेत सगळे उद्योग धंदे. MIDC आमच्या हक्काची द्यायचीच नाही, महाराष्ट्रात येणारे आणि असणारे उद्योग हे गुजरातला द्यायचे, आमचे मासे पण तुम्ही द्यायचे, आणि आम्ही काय करायचं, आमचं आम्हाला काय घंटा नाही, कारण राम मंदिर केले तुम्ही घंटा वाजत बसा, बाकी उद्योग आम्ही घेऊन जातो गुजरातला. मला गुजरात बद्दल काही राग नाहीये, अनेक गुजराती कुटुंबच्या कुटुंब वर्षानुवर्ष आपल्या महाराष्ट्रामध्ये राहत आहेत, कुठे काय त्यांचं आपलं भांडण आहे. अनेक अगदी मुंबईच्या शाखेमध्ये सुद्धा शाळेच्या ऍडमिशन पासून हॉस्पिटलसाठी असेल, रक्तासाठी असेल, गुजराती माता भगिनी बांधव येतात, कधी कोणी त्यांना नाही म्हणत नाही, पहिला धावून जातो ते शिवसैनिक जातो, हे आमचं आणि गुजरातचं नातं आहे. आणि उद्या आपलं इंडियाचं सरकार आल्यानंतर, इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर आम्ही गुजरातशी द्वेषाने नाही वागणार, जे गुजरातच्या हक्काचं असेल ते आम्ही गुजरातला नक्की देऊ. पण आज जसं मोदीजी वागतायत, मोदीजी तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात का फक्त गुजरातचे पंतप्रधान आहात हेच आता कळत नाहीये.
आणि एवढी मस्ती डोक्यामध्ये गेलेली आहे. मधल्या काळामध्ये सिंधुदुर्गला येऊन गेली, मी सांगितलं तिकडे, आम्हाला वाटलं कोकणासाठी काहीतरी देऊन जातील, कारण निसर्ग वादळ आलं होतं, चौके वादळ आलं होतं. ना मोदीजी इकडे फिरकले, ना केंद्राने एक पैशाची मदत इकडे केली होती. केंद्राच्या निकषाच्या पलीकडे जाऊन महाविकास आघाडी सरकारने इथल्या सगळ्याच्या आपत्तीग्रस्तांना मदत केली होती. अनेक वेळेला असं होतं की चक्रीवादळ आल्यानंतर धावपळ होते आणि 2 वर्ष लागोपाठ चक्रीवादळ आलं. काय सांगावं, परत कधी येईल. मग अचानक सगळ्या लोकांना घरं खाली करून न्यायचं कुठे? म्हणून मी सांगितलं होतं की जिथे जिथे अशी धोक्याची ठिकाणं आहेत तिकडे माझ्या नागरिकांना कुठेही गैरसोय होऊ नये अशी निवारा केंद्र तिकडे बांधा, की जिकडे माता भगिनी येऊन जातील, वेगळे आपले सगळे पुरुष मंडळी येऊन जातील, तिकडे चांगले शौचालय असतील, टॉयलेट असतील, त्यांना काय हवं नको, जेवण खाण्याची व्यवस्था होईल, कुठेतरी तंबू बांधलाय आणि घुसून टाकलं त्यांना असं नको, तशी पक्की निवारा केंद्र बांधा. जे लाईट जातात ते लाईट का जातात तर तारेचे खांब पडतात, मग ते लाईट जाऊ नये. कारण मला अजूनही आठवतंय चिपळूणच्या बाजारपेठेत आपण फिरत होतो, करोना होता आणि दुर्दैवी घटना घडली होती की तिकडे काही रुग्णांचे प्राण गेले होते ऑक्सिजनच्या अभावी. ते ऑक्सिजन कमी होता म्हणून नाही तर लाईट गेले होते, ऑक्सिजन होता पण लाईट गेले म्हणून ऑक्सिजन नाही देऊ शकतो. आणि त्याच्यासाठी आपण ठरवलं होतं की या सगळ्या ज्या वीज वाहन तारा आहेत त्या भूमिगत करायच्या. वादळ किती आलं तरी माझे नागरिक त्या निवारा केंद्रात सुरक्षित राहतील, आणि किती मोठं वादळ आलं तरी वीज पुरवठा बंद होणार नाही ही जबाबदारी मी तेव्हा घेतली होती मुख्यमंत्री म्हणून. आणि आता हे जे सांगतायत यांना 14 साली आपणच निवडून दिलं, 19 साली आपणच निवडून दिलं, आता पुन्हा आपले आपल्याला निवडून द्यायचे आहेत. अनंत गीतेला तर निवडून द्यायचे आहेत, पलीकडे विनायक राऊत निवडून द्यायचे आहेत, पण आता आपण त्यांना बसवणार नाही आहोत, आपल्या हक्काचा इंडिया आघाडीचा पंतप्रधान बसवणार आहोत. बरं, त्यावेळेला सुद्धा 20 वर्षानंतर एकट्या भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं होतं, 270-272 प्लस आलं होतं ना, 19 साली 300+ झाले होतं, यांची हवच संपत. आता म्हणे आपली वाद 405, त्याच्यासाठी 405 आलं. हे मी तुम्हाला सांगतो, तुम्ही नीट लक्षात घ्या, ते 405 ते त्यांचे नाव एवढ्यासाठी आहे की यांना घटना बदलायची, कारण घटना बदलायला काही मतांची आवश्यकता असते पूर्ण संसदेमध्ये. 2/3 काय त्यांचं असतं ना, 4/8 अशी सगळी जी काही मतदारांची आकडेवारी असेल तर ते घटना बदलू शकतात. गेल्या अधिवेशनामध्ये आम्ही जवळपास 100-150 विरोधी पक्षाचे खासदार निलंबित करून टाकले आणि कायदे पास करून घेतले ना. आपल्याला काय वाटलं की त्यांची थातूमातूर चालले, तसं नाहीये, त्यांचे काही डाव आहेत. या कायद्याला कोणी विरोध करता कामा नये, कारण विरोध करायला तुम्ही सोबत कोण ठेवतच नाहीये. विरोधी पक्ष हा म्हणजे काही देशद्रोहांचा पक्ष नाही, त्यांना सुद्धा याच जनतेने निवडून दिलेला आहे. विरोधी पक्ष हा सुद्धा जनतेचाच आवाज आहे, आणि विरोधी पक्षाचे खासदार तुम्ही निलंबित करून टाकून काही घातक कायदे त्यांनी मंजूर करून घेतले, आणि आता त्यांना पुढचा डाव टाकायचा जो आहे तो म्हणजे तेवढे 400-400 खासदार निवडून आले का घटना बदलतील, आणि घटना बदल करताना समोर कोणी विरोधाचा आवाज शिल्लक असता का माने म्हणून त्यांना 405 व्हायचे. तुम्हाला सांगते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना हे बदलून टाकणार, आणि स्वतःची दुर्घटना हे आपल्या देशाच्या माती म्हणजे आपल्या मातीने लादणार, हुकूमशाही लादणार, आणि त्या लढाईच्या विरुद्ध मी उभा राहिलो. मला त्यांची इथे गंजलेली सगळी चिंता त्यांच्या तोंडी लागायचंच नाहीये, कारण ही कसपट आहे, यांचं जीवन राजकीय जीवन हे त्यांच्यावरती अवलंबून आहे. ते जेव्हा यांना गेट आऊट म्हणतील तेव्हा बघा हे सुद्धा चमरेल घेऊन बरोबर लाईन उभे राहतील. पण मला जो धोका दिसतो तो धोका दिसतोय की देशावरती एक गंडांतर येत आहे. 405 नारा घेऊन देशाची घटना बदलून हुकूमशाही आणण्याचा त्यांचा डाव आहे. 1 नेशन 1 इलेक्शन म्हणजे काय, अजून मुंबई महापालिकेच्या निवडणुका घेत नाहीयेत, अजून काश्मीरच्या निवडणुका घेत नाहीयेत. 5 वर्ष होऊन गेली काश्मीरला, 370 कलम काढलं, आपण पाठिंबा दिला होता, पण काश्मीरच्या निवडणुका अजून घेत नाहीयेत, मुंबई महापालिकेची निवडणूक घेत नाहीत, राज्यातल्या इतर महापालिकांच्या निवडणुका घेत नाहीयेत.
पण वन नेशन वन इलेक्शन म्हणजे याच्या पुढे फक्त अध्यक्षांची निवडणूक होईल. जशी रशियामध्ये पुतीनची होते तशी हे पुतीन बाबा नवीन तिकडे बसतील आणि संपूर्ण विलेवाट लावून टाकतील, पोलिसांची वाट लावतील. जसं पुतीन न्यायमूर्ती नेमतात तसे हे आपल्या देशातले न्यायमूर्ती नेमायला लागतील. निवडणूक आयुक्त तर यांचाच आहे, यांचेच आहे. धुळीभांडी करणारा निवडणूक आयुक्त आहे. एका निवडणूक आयुक्तांनी राजीनामा दिल्याच्या गोयनांनी कारणच कळलेलं नाहीये. आणि आता माझ्याकडे जी बातमी आली की त्या गोयनच्या जागी ह्यांचा खास एखादा घरगडी हा तिकडे त्याच्या जागी बसवणार आहे. म्हणजे संपूर्ण पद्धत तुम्ही नासून टाकणार. आक्षेप घेणारे आरोप करणारे तुम्हीच, न्यायनिवाडा करणारे तुम्हीच, सजा सुनावणारे तुम्हीच, मग आम्ही काय करायचं? ही संपूर्ण जी काय पद्धत म्हणजे अगदी आता तरी चंद्रचूड साहेब आहेत आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा काही असे कणखर न्यायमूर्ती बसले आहेत म्हणून ही लोकशाहीची शेवटची धुकधुक चालू आहे. आपली सुद्धा केस तिकडे प्रलंबित आहे. न्यायालय फटक्याच्या मागून फटके देत आहे पण मी न्यायालयाला सुद्धा हात जोडून विनंती करतोय. परवा सुद्धा केली होती, आज करतोय. सर्वोच्च न्यायालयाला मी हात जोडून विनंती करतोय की लोकशाही शेवटच्या घटका मोजते. पात्र अपात्र त्याचा जो काही निर्णय आहे तो शिवसेनेसाठी केवळ आहे असं समजून समजू नका. हा देशाच्या लोकशाहीसाठी खातच आहे. ज्या पद्धतीने चंदीगडचा महापौर यांनी बेलगामपणाने निवडून आणला होता तो निवडणूक अधिकारी तो भाजपचा पदाधिकारी. त्यांनी त्या मतावरती खुणा करून ती मतं बाद ठरवली आणि भाजपचा महापौर तिकडे बहुमत नसताना सुद्धा बसवला होता. कोर्टाने त्याच्या पेकाच्यात लाच घातली म्हणून तो डाव फसला. मग एवढ्या उघड उघडपणाने अगदी महापौर पद हे सोडत नाहीये. पंतप्रधान एकदा पुन्हा बसले आणि देशाचे अध्यक्ष झाले तर काय शिल्लक राहील? आणि त्याच करता मी सर्वोच्च न्यायालयाला सांगतो की लोकशाही आता शेवटच्या घटका मोजते. तिच्यात काहीतरी श्वास घेण्याची एक शक्ती राहिलेली आहे. तोपर्यंत तिला बरं करा, तोपर्यंत तिला औषध द्या. ती मेल्यानंतर ती मेली एवढंच जाहीर करणार असाल तर मग न्यायालय आम्ही न्याय तरी कोणाकडे मागायचा? एक ठीक आहे, मी ह्या जनतेच्या न्यायालयात आलेलो आहे. कोकण तर माझ्या हक्काची भूमी आहे. जे काय आपल्या शिवसेनेच्या बाबतीत घडलंय ज्या पद्धतीने त्यांनी जो काही निकाल दिलाय की शिवसेना कोणाची तुम्हाला मान्य आहे का? तुम्हाला पक्षप्रमुख म्हणून मी हा एक वेगळा भाग, पण ज्या शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेला जन्म दिला तुमच्या न्याय हक्काच्या लढाईसाठी त्यांच्या जागी त्या दाढीवाल्याचा फोटो तुम्हाला सांगतोय काय कर्तृत्व काय त्यांचं? जसं इथले बोंबलतात शिव्या देतात आम्हाला तसेच ते होते. ते सुद्धा बाप आणि त्यांचं कार्टर हे मीच त्यांना बसवलं होतं. तिकडे मंत्रीपद मी दिलं, खासदारकीचं तिकीट मी दिलं होतं. पण तोच माझा जवळ काही गुन्हा झाला आणि त्या गुन्ह्याची फळं मी अशी मी भोगतोय असं त्यांना वाटत असेल तरी त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी आज महाराष्ट्र केसून उठलेला आहे. तुम्ही तुम्हाला एक परत हे पवित्र काम करावंच लागेल. गेल्या वेळेला जे झालं त्याच्याबद्दल मी अगदी उघडपणाने तुमची माफी मागतो. कारण मी चालवतो मोदींचा प्रचार करायला, ही माझी चूक झाली. पण आता ही चूक मी सुधारलेलो आहे, तुम्ही सुधारलाय की नाही? आता पुन्हा जर का तिकडे मोदी सरकार येणार असेल तर आपल्याला तोंड सुद्धा उघडण्याची वेळ येणार नाही. आणि मला आठवतंय काही वर्षांपूर्वी काही मित्र आपल्याला भेटत असतात, काही उद्योगपती असतात, काही मित्र असतात, काही आपले सगळेसवरे असतात. असेच काही माझे मित्र चीनला गेले होते ऑलिम्पिक झालं त्याच्या आधी. आणि तिकडे गेल्यानंतर त्यांनी मला एक किस्सा सांगितला. ते म्हणाले उद्योगजी तिकडे गेल्यानंतर भाषेची बोंब आहे. हे ऑलिम्पिकच्या आधीची गोष्ट आहे. तिकडे दुभाषी असल्याशिवाय कोणी बोलू शकत नाही. मग ते म्हणे आम्ही एका गावात गेलो, शहरामध्ये गेलो, तिकडे एक अत्यंत उत्तम इंग्रजी बोलणारा साधा गरीब माणूस आम्हाला गाईड म्हणून मिळाला. छान इंग्रजी बोलायचा. आणि मग आम्ही त्याला सांगितलं की अरे तू एवढा चांगलं इंग्लिश बोलतोस, पण त्याची गरिबी कळत होती, त्याचं बटन फुटलं होतं, खिसा थोडा फाटला होता, पण इंग्रजी व्यवस्थित एकदम थर्ड इंग्लिश बोलायचा. तर त्याला आम्ही सांगितलं अरे तू आपल्या ह्या चीनची जी राजधानी बीजिंग, ते बीजिंगला का नाही जात? आता तिकडे ऑलिम्पिक्स होणार आहे, देशभरात सगळे पर्यटक तिकडे येतील, तुला 2-5 पैसे जास्त मिळतील. तो म्हणाला नाही म्हणे मला जगायचं. तुला जर तुला जगण्यासाठीच सांगतोय, बीजिंगमध्ये गेलास
परदेशी पाहुणे येतील, तुला जास्त पैसे मिळतील. नाही म्हणे मला जगायचंय. तुला जगायचं म्हणजे काय? तुला जगण्यासाठी आम्ही सांगतोय. तुला तसं नाहीये, बीजिंगमध्ये जर अनावधानाने सुद्धा एखादी व्यक्ती कळत नकळतपणाने सरकारच्या विरोधात बोलली तर 2 दिवसामध्ये ती व्यक्ती अदृश्य होते. मला अदृश्य व्हायचं नाही, मला जगायचंय. मला तेव्हा काय वाटलं होतं की अरे चीनचं फारच भयानक आहे, पण ते आता होताना आपल्या देशात होईल की काय अशी भीती वाटायला लागलेली. जे त्यांच्या विरोधात बोलतील त्यांना सरळ देशद्रोही म्हणून तुरुंगात टाकलं जात आहे, सरळ भाडी टाकलं जात आहे. राजन साळवे इकडे बसले, आज सुद्धा नोटीस आलेल्या आहेत. म्हणजे साधे साधे माझे कार्यकर्ते त्यांच्यावरती नोटीस मारल्या जात आहेत, पण त्यांच्या गटात गेले हे काल परवाकडे बघितलं तुम्ही. ज्यांचा उल्लेख मी अभिमानाने करत होतो गेले तिकडे, झालं ईडीबीडी बंद. सगळे आरोप करणारे तुम्ही. त्या वेळेपर्यंत तुम्हाला कळलं नव्हतं 2014 काय त्याच्या आधीपासून अगदी अनिल परब काय सगळेच. अनिल परमानी तर त्यावेळेला ब्रँड ब्रँड झाली, पोलिसांनी निरीक्षणचा मार खाल्ला होता, त्याला जनावरांचं भर वस्त्यात तुडवलं होतं. तरी सुद्धा आपण शिवसेना सोडत नाहीये, राजन साळवी शिवसेना सोडत नाहीये, कारण ते लढवई आहे. पण तुम्ही भाजपात या नाहीतर जेलमध्ये जा. ठीक आहे, तुमची मस्ती किती दिवस सांगते मी बघतो. आमचं राज्य येत आहे आणि त्या अधिकाऱ्याने सुद्धा सांगतोय तुमच्या ईडिया बिड्या काय असतील त्या ईडीचं बंडल करून बरोबर काय करायचं ते आम्ही करू. जर माझ्या शिवसैनिकांना छळत राहाल तर थोडे दिवस थांबा. आमचं सरकार आल्यानंतर या अधिकाऱ्यानं सुद्धा ज्याने अन्यायाने माझ्या शिवसैनिकांना त्रास दिलाय त्याने सुद्धा कायद्याचे फटके काय द्यायचे ते आम्ही दिल्याच राहणार नाही. आणि हे सगळं असं वातावरण तुम्हाला मी सांगितल्यानंतर मी तळमळीने तुम्हाला सांगतोय, पोट पिंकीने सांगतोय. जे मला जाणवतंय, जे मी बघू शकतोय, ते मी तुम्हाला सांगतोय की हे पाप आता आपल्याकडनं होता कामा नये. त्यावेळेला देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक जणांनी बलिदान केलं, त्यांनी बलिदान केलं म्हणून आपण आपलं स्वातंत्र्य उपभोगू शकतो. आता ते त्यांनी बलिदान करून दिलेलं स्वातंत्र्य मतदान करून आपण टिकवू शकतोय की नाही, त्यांनी तर बलिदान केलं, आपल्याला मतदान करायचंय. कारण नाही तर पुढच्या पिढ्या ह्या आपला उल्लेख काय म्हणून करतील? देशभक्त म्हणून करतील. जे भाजपा करते द्वेष पसरते सगळीकडे, द्वेष हिंदू मुसलमानांमध्ये द्वेष, यांच्यामध्ये द्वेष, त्यांच्यामध्ये द्वेष. आम्ही देशभक्त आहोत, आम्ही द्वेषभक्त नाहीत, अजिबात नाही. आणि म्हणूनच तुम्ही या भर उन्हाच्या सभेमध्ये अगदी सूर्य आग उठत असताना सुद्धा माझ्यासाठी थांबलात, हेच मोठं एक दिलासा देणारं चित्र आहे. हेच ह्यालाच मी माझे आशीर्वाद मानतो. हीच माझी शक्ती आहे, हीच माझी ताकद आहे. भाडोकरी जनता पक्षाकडनं पैशाचा अमाप वापर होईल, धबधबे कोसळतील, पण माझं आव्हान आहे तुम्ही या महाराष्ट्रामध्ये पैशाचा पाऊस पाडून दाखवाच. पैशाचा पाऊस पडला तरी सुद्धा महाराष्ट्राची जमीन ही पवित्र आहे. किती पाऊस पडला तरी गद्दारीचा कोंब या महाराष्ट्रामध्ये ही माती उगवू देणार नाही. एक सुद्धा गद्दारीचा कोंब इथे उगवणार नाही. आणि त्याच करता उद्याची जी निवडणूक आहे, भास्करराव तुम्ही बोललात की प्रचाराला येऊ नका, ठीक आहे, तुमचं वचन मी पाळलं, मी प्रचाराला येणार नाही. पण विजयाच्या आपल्या विजयाच्या अनंत गीतेंच्या विजयाच्या मिरवणुकीला मंडळाच्या सभेला मी येणारच. आणि त्या विजयाची जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतोय. येणार आहात? ठीक आहे, ठरलं. ठीक आहे, बाकी काय बोलायची? हां, आता एकदा सगळं जुळलं की होणार. आता शिमला तर काय आता 2 दिवसावरती नाही तो या भाडोत्री जनता पक्षाचा रोधक शिमला चालू आहे, त्याच्यामुळे तो काय नाही, जे काय बोंबार येतं ते बोंबलू दे त्यांना. आपला शिमला असा येतोय तो शिमला नुसता बोंबलून नाही साजरा करायचा, तर त्या होळीमध्ये हुकुमशाहीची होळी करायची आहे, हुकुमशाहीची होळी. आणि रमजानचा सुद्धा पवित्र महिना सुरू होतोय अनेक ठिकाणी. आता हे वंचितचं काय होणार विचारणार आहे, हे मुस्लिम बांधव आहेत, अनेक ठिकाणी मुस्लिम बांधव सोबत आलेले आहेत. तुम्ही सोबत राहा, बाकी काय करायचं काय व्हायचं ते आपण बघून घेऊ. तुम्हाला परत एकदा सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि तू तुम्ही आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.